जेणेकरून ना काल आपण असंच केलं होतं, कंप्लीट केलं होतं. पहिला जो राउंड होता तो आपण कंप्लीट केला होता. काही सन्मान देखील आहेत आपल्या व्यासपीठावरती, ते देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. पाहुण्यांचं आगमन मोठ्या संख्येनं जयेंद्र शेठ चषक आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा असा दुसरा दिवस, सुंदर मॅनेजमेंट, सुंदर ही क्रिकेट टुर्नामेंट आणि नुकता ज्यांचं आगमन झालं या स्पर्धेचे अप्रतिम दर्जेदार असं व्यक्तिमत्व, सातत्यानं क्रिकेटसाठी त्यांचं भरपूर चांगलं योगदान आणि जयेंद्र शेठ यांच्याविषयी जेवढं आपण बोलावं, जेवढं सांगावं तेवढं नक्कीच कमीच आहे. समाजसेवा असेल आणि सातत्यानं क्रिकेटसाठी त्यांचं भरपूर मोठं योगदान आहे. अंपायरनं सिग्नल आपल्यापर्यंत केला, ऋषी सर आपण मॅच ऑन करणार आहोत कारण का वेब भरपूर कमी आहे आणि याच्या नंतरची जी मॅच आहे मॅनेजमेंट आमच्यापर्यंत लगेचच जे सूचना पोहोचवेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जाऊया कॉमेंटर बॉक्समध्ये. पुन्हा एकदा सज्ज आहेत आमचे नितीन काळन सर, थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल. पहिली मॅच शील संघाने जिंकली आणि दुसरी मॅच इथे सुरू होते. कोळी नांदिवली संघाकडे विश्वास पहिलं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू विश्वासचा फुल टॉस होता आणि त्याला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणि एका हातात प्रेक्षकांनी झेल पकडलाय. दिलीप पालिमकर क्या बात आहे. चला या लगेच या स्पर्धेच्या लाडक्या आयोजक देखील इथे उपस्थित आहेत. रोख रक्कम कॅश प्राइज देखील आहे, सुंदर असं वॉच आता अर्थातच घड्याळ देखील आहे आणि आता आपल्याला आरामात वरती नक्कीच आमचा जो रूम जो आहे VIP डाईज जो आहे, AC रूम आहे, एअर कंडिशन आहे, तिथे बसून आपण बघा मॅच. राहुल एका हातात कॅच पकडली आणि प्रेमना त्यांचे बंधू देखील ते आहेत. चला या लगेचच या पारितोषिक घेऊन जा. एव्हा जेल पहिला या स्पर्धेमधला दिलीप अलिमकर यांनी पकडलेला आहे आणि उद्या शो मॅच च्या देखील सामन्यामध्ये ते असतील. यस नितीन काळन, षटकारानंतर आलाय राहुल हा चौकार, म्हणजे चांगली फटकेबाजी करतोय. फटकेबाजा संघ तुम्ही पाहतायत, फलंदाज आपण पाहिलं ना, देवाला पाहताय तुम्ही. नऊ सेकंडला मयूर दातीलकर आहेत, दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला, भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे मयूर दातीलकर. अनेक मॅचेस आपल्या डोळ्यासमोर येतात. ठाणा रायगडची मॅच आजही आम्हाला आठवते तलोज्याच्या मैदानात, त्यानंतर सोलापूरची स्पर्धा आजही लक्षात राहील तुमच्या. सहा चेंडूमध्ये सहा षटकार, शहरी क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा कारनामा केलाय. अनेक कारनामे आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये मयूर दातीलकरने केलेत, मध्ये त्यांचे बंधुराज देवासुद्धा तितक्याच दर्जेदार बॅटिंग करतात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अजून एक चांगला फटका, वाईड इंच लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. दिलीप अलिमकरांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डीजे मास्टर आज हा सॉन्ग कंपल्सरी आपल्याला कंटिन्यू करायचं आहे, या स्पर्धेचं टायटल सॉन्ग लक्ष असू द्या. नक्कीच राहुल, बॅक टू बॅक दोन चौकार आलेत, अजून एक चौकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. बघा वॅगनर गाडी कोणाची आहे ती थोडीशी रिमूव्ह करा. सलग तीन चौकारांसाठी या स्पर्धेचे सर्वे सर्वा. जयेंद्र शेठ बोडके यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. काय फटकाय, काय नजाकत आहे, घुटना टेक तमाशा देख. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल, येतोय सलग तिसरा चौकार आणि 500 रुपयाचा मानक्रेटर लागतो देवा. खाडेगावचे उद्योजक समाजसेवक पद्माकर पाटील यांचं देखील आगमन झालं, काल देखील ते उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. पद्माकर पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे, आपलं देखील वेलकम आहे, गुड मॉर्निंग. राहुल आजच्या दिवसात प्रथमच सनक तीन चौकार आपण पाहिलेत आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा, या स्पर्धेचे शिल्पकार एक यशस्वी उद्योजक जयेंद्र शेठ बोडके यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राईज मिळेल. आता मात्र थोडेसे जास्त सफल झाले होते शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे ऋषी देसाई सरांचा इशारा येतोय. लेग बाईज 19 धावा झाल्या, काय सुरुवात केली फडकेपाडा टीमने. टॉस गमावल्यानंतर ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र इथे झालेली आहे. कॅप्टननी हीच अपेक्षा केली. चार ओव्हरची मॅच आहे, मागच्या मॅचमध्ये 47 धावांचं संरक्षण शील संघाने केलंय. दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काटे मानेली संघ सुद्धा इथे
दाखल झालेले आहे. मयूर दातिलकरच्या बॅट मधनं फटका चांगला आलाय. आणि फिल्डिंग चांगली झाली तिथे. स्वतः कॅप्टन मेघाने आले होते आणि दोन धावा इथे मिळाल्यात. दोन धावसंख्या पुढे सरकेल. तर पांडू डीजे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये देवासाठी षटकार मारला त्याच्यासाठी. पांडू डीजे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज देवासाठी. आणि या स्पर्धेचे शिल्पकार जयेंद्र शेट बोडके यांच्याकडनं 500 म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिळणार आहे. हॅलो हॅलो, चला दिलीप अलिमकर आपण यायचे. अप्रतिम झेलपकडला उद्या ते प्रेक्षकांनी मॅच देखील घेतील. या जयेंद्र शेट, जयेंद्र शेट यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. सुंदर असा जो गडाला आहे ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आणि रोख रक्कम कॅश प्राईज देखील आहे. एकाच हातामध्ये झेल पकडला आणि हा बक्षीस आपण देतोय. अयवा झेल साठी तर 21 धावा पहिल्या षटकात आल्यात. तसं आपण देऊया रोख रक्कम कॅश प्राईज देखील. आणि सुंदर असा हा जो गडाला आपल्याला पाहायला मिळेल अप्रतिम आणि दर्जेदार. एकाच हातामध्ये झेल पकडला. विशाल अलिंगकर आपण जरा घेऊन जा आमच्या पाहुण्यांना व्ही आय पी कक्षामध्ये. एसी रूम मध्ये बसून आपण मॅच चा आनंद घ्या. आता झेल पकडल्याच्या नंतर रोख रक्कम बक्षीस देखील आहे. आणि एसी रूम मध्ये जाऊन आपण नितीन काळांना मॅच चा आनंद घेऊ शकता. नाही नक्कीच, खूप चांगली संकल्पना आहे. राहुल सिटिंग थोडीशी खराब आहे कारण 21 धावा धावपळकती लागल्यात. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज अनिकेत आणि काय बॅटिंग करतायत. देवाला आता थांबवायचं कसं हा प्रश्न जरूर कोळे नांदिवलीला पडलाय. ज्या पद्धतीने देवा बॅटिंग करतायत 27 धावा धावपळकती लागतात. जबरदस्त सुरुवात. टॉस गमावल्यानंतर जे हवं होतं ते मिळाले. 27 धावा धापलकवती तुम्ही पाहतायत. मी ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला मयूर दातिलकर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे, त्यापेक्षा देवाची बॅटिंग पाहणं पर्वणी असते प्रेक्षकांसाठी. कुणाल दादी सरांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. धावा झाले त्या 27. काय फटका आहेत, जबरदस्त बॅटिंग. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमा बार. देवा ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत टाळ्या आपोआप वाजतायत. खरं जे पुस्तकात फटके नाहीयेत ते फटके देवा मारतायत. आणि धावा वेगाने पुढे सरकल्या 31. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहिलं तर अनिकेतचा वापर केलाय. मग अनिकेतलाही टार्गेट केलंय देवाने. 31 धावा तुम्ही पाहू शकाल धावपळकवती. जबरदस्त सुरुवात. एकतीस धावा झाल्यात. अनिकेतच्या विरोधात सुद्धा चौकार ठोकले जात आहेत. पहिल्या चेंडूती षटकार, दुसऱ्या चेंडूती चौकार, सलग 3 चौकार सुद्धा आपण पाहिले देवाचे. देवा जबरदस्त बॅटिंग करतायत. 31 धावा झालेत. अनिकेत राईट मोर द विकेट. इथे सफल झाले, जागा बनवली बॅकवर्ड पॉइंटच्या वरून. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. पस्तीस धावा झालेत. प्रत्येक चेंडू नंतर चेतन ढोणे चर्चा करतायत गोलंदाजासोबत. मात्र त्याचा फारसा इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने देवा बॅटिंग करतायत जबरदस्त सुरुवात. पस्तीस धावा झालेत. राईट मोर द विकेट अनिकेत फडकेगाव एंड कडून. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये देवा आणि मयूर दातिलकर. दोन धावसंख्या पुढे सरकले. धापलकर धावा तुम्ही बघू शकाल. 37 धावा जी टी सीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जयेंद्र शेट चषक 2022 दुसरं पर्व.
इथे रिवर्स अटेम्प्ट झालेत, काय फटकाय, काय नजाकत आहे, चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार। नक्कीच भारत देशभर चर्चा होईल चंद्रशेठ बोडके यांची, कारण ज्या पद्धतीने आयोजन केलंय, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, आणि हे दुसरं पर्व आहे या स्पर्धेचं। अजून टेनिस बॉल क्रिकेटरना काय हवंय, पुन्हा तोच फटका खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा अखेर इथे संपर्क झाला नाहीये, आणि तब्बल राहुल दोन षटकांमध्ये 41 धावा फटकेपाडा संघाने कुठल्यात। तर आपण काही सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती, सन्माननीय फटकेपाड्याचे मधुकरजी खंडागळे यांना विनंती आपण या आमच्या टॉसबॉक्समध्ये, सन्माननीय मधुकरजी खंडागळे यांचा आपण सन्मान करतोय। जयेंद्र शेठ यांना विनंती आहे स्पर्धेच्या आमच्या प्रमुख आयोजक की या आणि आपल्या शुभास्ते पाहुण्यांना सन्मानित करा। उपस्थित पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करीत आहोत, ही आपली संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती सांगती आहे, आलेल्या पाहुण्यांना सन्मानित करणं, ही संस्कृती, ती परंपरा आपल्याला पाहायला मिळते। आपण पुढील सन्मान करूया त्या व्यासपीठावरती, सन्माननीय राजाराम अलिमकर यांचं देखील लग्न झालं आहे, त्यांना विनंती आहे की आपण यावं आमच्या टॉस बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे आपण आपला सन्मान स्वीकारावा। जयेंद्र शेठ यांच्या शुभ हस्ते आपण हा देखील सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करतोय, सुंदर अशी भेट वस्तू या स्पर्धेशी देऊन आपण पाहुण्यांना सन्मानित करतो। तसेच पुढील सन्मान आपण करूया, सन्माननीय संजय अलिमकर यांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांना विनंती की आपण या आमच्या टॉसबॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारा। उपस्थित सर्वच पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे, एक अप्रतिम आणि दर्जेदार अशी क्रिकेट टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय आलेल्या पाहुण्यांना। जयेंद्र शेठ बोडक्यांच्या शुभ असते हा सन्मान। पुढील सन्मान आपण करूया आपल्या व्यासपीठावरती, पंडित भोईर यांचं देखील शुभ आगमन झालंय, सन्माननीय पंडित भोईर यांचं देखील आपण सत्कार स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। बॅक टू बॅक दोन षटकार आलेत, अजून एक षटकार आला तर या स्पर्धेचे शिल्पकार जयेंद्र शेठ बोडके साहेबांकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राईज, प्रत्येक टीमला हे पारितोषिक आहे संपूर्ण 4 दिवस या स्पर्धेमध्ये। ओल टू राहुल। तसेच सन्माननीय धर्म अलिमकर यांचं देखील आपण सन्मान करूया, सन्माननीय धर्म अलिमकर यांचं देखील आपण सन्मान करतोय। जयेंद्र शेठ बोडके यांच्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान सत्कार आपण करीत आहोत, सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय हार्दिक स्वागत, सर्वांचं वेलकम आहे या अप्रतिम दर्जेदार क्रिकेट टूर्नामेंटमध्ये, महाराष्ट्रातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा जिथे कुठल्याही प्रकारची प्रवेश फी न घेता या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। कल्याण चिंचपाड्याचे उद्योजक दानशूर दाते जयेंद्र शेठ बोडके यांचा हा मेगा इव्हेंट, मेगा शो आपल्याला पाहायला मिळतो। जय, पुन्हा एकदा कॉमेंटर बॉक्समध्ये ऐकूया नितीन काळन यांचा आवाज। तर नक्कीच राहुल, इथे 53 धावांची भागीदारी अखेर समाप्त झाली, मयूर दातीलकरला मागे परतावं लागेल, पहिला धक्का लागला फडकेपाडा टीमला 53 या धावसंख्येवरती। फडकेपाडा म्हटल्यानंतर आपले अशोक पाटील एक ऑफिशियल स्कोरर पोटीप्लस संघटनेचं एक जबरदस्त स्कोरिंग करतात, अचूक माहिती ते देतात कोणत्या खेळाडूने किती धावा कुठल्या आहेत, कोणत्या संघाने किती धावा, आणि 40+ क्रिकेट जेव्हापासून सुरुवात झाली आहे तेव्हापासून आपण पाहिलं ना किशोर दादा, तर 40+ क्रिकेटमध्ये 50,000 धावा पूर्ण झालेत एवढी अचूक माहिती अशोक पाटील यांनी दिली आहे, आणि त्यासाठी त्यांना ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांची निवड सुद्धा झाली 40+ संघटनेच्या माध्यमातून। मोरेश्वर गोलंदाजी मार्कवर राईटम राऊंड द विकेट, हा चेंडू तुम्ही पाहतायत भरपूर उंच गेलाय, मात्र लांबी जास्त मिळाली नाहीये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज तेजस आल्या पावली माघारी परतोय, बॅक टू बॅक दुसरा धक्का।
त्रिपन वरती बैक टू बैक दोन धक्के लगे मोरेश्वर हैट्रिक चौंबड़े हैट्रिक पूर्ण करते स्पर्धे के सर्वे सर्व या स्पर्धे के शिल्पकार देदर्शन बोड़के ज्यादा 1000 रुपया कैश प्राइज मिले को प्रकार की प्रवेश फी या स्पर्धे में नहीं है प्रत्येक खेलाड़ू सा पारितोषिक तुम्हें पता है ऐवा कैश सा प्रेक्षक घड़ियाल कैश प्राइज ऐवा कैश पकड़ तुम्हें VIP बॉक्स मन मैच पहू शकता सर्व का अपन पहतो खेलाड़ सुधा सर्व सुविधा प्रेक्षक सुधा 53 वरती दोन धक्के लगे आता हैट्रिक चौंबड़ है गोलंदाज स्वतः कैप्टन मोरेश्वर हा चेंडू धीरज होते हैट्रिक की संधि जरूर होती मात्र थर्ड मैन बीट कर चेंडू सीमा पार जाइल ये तो चौकार देवा 9 सेकंड वैयक्तिक 38 धावान खेलता है संघाची धाव संख्या अपन पाहिली तर 57 ICC च्या नवीन नियमानुसार जर तुम्ही पाहिलं तर मंगळ विकेट फलंदाज नक्कीच बाद आहेत डायरेक्ट कोणत्या प्रकारचा कॉल नाहीये हा ICC चा नवीन नियम आहे मोरेश्वर गोलंदाजी मार्कवर मोरेश्वर नक्की रनवे मध्ये थोड़ा सा प्रॉब्लम आला है दुसऱ्यांदा तो देवाला ही माहिती आहे नवीन नियमानुसार फलंदाज बाद होऊ शकतो 57 धावा झालेत तीसर षटक मार्गस्थ है 4 षटकांची मैच पहली मैच शील संघाने जिंकली थोड़ी मैच एकतर्फी झाली डावे संघाने फलंदाजी खराब केली इथे वेगवान चेंडू होता चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय 3 षटक तब्बल फड़केपाड़ा संघाने 57 धावा कुटले मोरेश्वर ने या षटक 2 विकेट सुधा घेतले 3 षटक 57 धावा तुम्हें पाहता है जयेंद्र शेट चषक 2022 कोळी नांदिवली फड़केपाड़ा मैच सुरू है त्यानंतर दौरली काटे मानिवली म्हाटाडी चिंचपाड़ा असे संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत प्रत्येक सामना 4 षटकांचा 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला आयोजन समितीच्या वतीने दिला जाईल 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत 57 धावा झालेत बॉलर कोण आहे मिली देत आहेत गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा 4 षटकांची मॅच आहे त्यामुळे तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतात हा चेंडू तुम्ही पाहताय देवाच्या बॅट मधून चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने सीमा पार ये तो चौकार इनिंग तुम्हें पता है इथे रिवर्स अटेम्प्ट झाले क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल झालाय ड्रॉप आणि धाबा 2 पूर्ण झालेत 2 धावसंख्या पुढे सरकली धावबलका धाबा लागलेत त्या 63 देवा वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय 13 चेंडूचा खेळ त्याने केलाय आणि बघा या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का दुसरं पहिलं अर्धशतक काल पिंटा जोशीने ठोकलं होतं मॅच जरूर गमावली मात्र पिंटा जोशीने खूप चांगली बॅटिंग केली होती 63 धावा झाले 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे देवा वैयक्तिक 44 धावांमध्ये खेळत आहेत फडकेवाडा संघाची धावसंख्या
63-63 इथे रिवर्स अटेम्प्ट झालेत आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक देवाच्या नावावरती एकदा जोरदार टाळ्या होत्या देवासाठी. अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आपल्याला देवाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्पर्धेचे लाडके आयोजक जयेंद्र शेठ बोडके यांच्या माध्यमातून पारितोषिक असणारे 2100 रुपयाचा काल पिंटा जोशीनं हा कारनामा केला आणि जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्याने आज देवाच्या बॅटमधून या पहिल्या नक्कीच पहिल्या इनिंगमध्येच आपण बघतोय पहिलाच 50 धावा पाहायला मिळतात. नक्कीच, आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली राहुल तर 69 धावा झाल्यात, म्हणजे धावांचा डोंगर इथे उभारलाय. स्प्रे घेऊन जायचे लगेच, बॅट थोडीशी चेतन होण्याला लागते नक्कीच, कारण की देवा जास्त सफल होतात. शिवसेना विभाग प्रमुख रमेश काटे साहेबांचं इथे आगमन झाले, साहेबांचं हार्दिक स्वागत. संख्या स्थिर आहे 69. थोडीशी दुखापत जरूर झाली, बघा मयूर दातीलकर लगेच जात आहेत. देवा जेव्हा जेव्हा सफल होतात ना नक्कीच क्लोज एस्टिमेशन ज्यावेळी असतं कुणाल सर त्यावेळी थोडस धोका असतो एष्टेक्षकाला. काल 40+ क्रिकेट मध्ये सुद्धा आम्ही पाहिलं होतं थोडीशी दुखापत झाली होती. चला 12 खेळून जायचे, एक चेंडू इथून शिल्लक आहे, एक चेंडू. कारण थोडस बॅट जोरात लागली, कारण की आवाज ज्या पद्धतीने कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला कुणाल सर क्लोज एस्ट्रिक्शन करतायत. कोणत्याही खेळाडूला दुखापत व्हायला नको या स्पर्धेच्या माध्यमातून. हाच प्रयत्न जयेंद्र शेठ बोडके यांनी, बघा स्वतः जयेंद्र शेठ बोडके जात आहेत या स्पर्धेचे शिल्पकार. एकोणसत्तर धावा झाल्यात, एक चेंडू शिल्लक आहे. देबा इथे बाद होत आहेत, 69 धावांवरती थांबवलंय अखेर कोळे नांदिवली टीमने फडकेपाडा टीमला. आणि 70 टार्गेट आहे या मॅच मध्ये कोळे नांदिवली या संघासमोर, 70 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. सत्तरचं टार्गेट आहे, यातून विजेता संघ आणि शील या दोन संघांमध्ये लगेच मॅच होईल हे लक्षात असू द्या. मात्र दौर्ले आणि काटे मानवली आपण हे रिपोर्टिंग करायचंय जी सूचना आयोजकांकडून आमच्यापर्यंत आली. तर 70 धावांचा पाठलाग कशाप्रकारे करेल संघ कोळे नांदिवली संघ ह्या ऐकण्यासाठी जाऊया आजच्या दिवसात प्रथमच नवी मुंबईचे अप्रतिम समालोचक कुणाल दाते सर यांच्याकडे. धन्यवाद. या स्पर्धेचे सहआयोजक महेंद्र शेठ बोडके यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण चेंडू द्यायचं आहे नांदिवली टीमच्या प्लेयर्सला, बघा जिंकताना टीमनं लगेचच मॅच खेळायची आहे. काटे मोने आणि दौर्ली संघ आपण देखील रिपोर्ट करायचे पुढच्या मॅचेस. आज मोठा शेड्यूल आहे दाते सर, आज आपल्याला भरपूर मॅच कव्हर करायचे आहेत म्हणून वेळ कमी आहे, आपण थोडं सहकार्य करावं. आपण आताच जर घाई केली तर इव्हिनिंगपर्यंत लवकर आपला शेड्यूल आजचा कम्प्लीट होईल. यस कुणाल सर. धन्यवाद नितीन काळन सर, धन्यवाद राहुल भोईर, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. जयेंद्र शेठ चषक 2022 च्या दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच नंबर 2 आपल्यासमोर रंगते. पहिल्या इनिंगमध्ये एक दमदार अर्धशतक पाहिलं फलंदाज देवा याच्या बॅटमधून,
अर्धशतक त्याने ठोकला आणि त्याच्या बरोबरीने चांगली फलंदाजी राहिली मयूरची. मयूरने देखील रन केल्यात 14. तर दुसऱ्या डावामध्ये 50 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, माफ करा 70 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम नांदिवलीला. कोहली नांदिवली या टीमला लक्ष्य आहे या मॅच मध्ये 70 रन, 72 विन. देवाचा दमदार खेळ आणि या 70 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामी वीर मैदानामध्ये आता दाखल होत आहेत, विशाल आणि चेतन. ज्या चेतनला नुकतीच थोडीशी दुखापत झाली तो त्याच्यातून सावरलाय. सन्माननीय मनोजी भास्कर यांचं देखील आगमन झालंय शेळगावचे. नक्कीच नीरज जे कॅप्टन आहेत त्यांचे पिताश्री, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि दुखापतीतून सावरल्यानंतर आता त्याचा खेळ सुरू होईल. पाहूया किती धावांचं योगदान तो आपल्या टीमसाठी देतो. एक आक्रमक बॅटर आहे कोळी नांदिवलीचा. रन करायचे 70 70, 4 ओव्हरच्या या मॅचमध्ये सर्वच्या सर्व सामने 4-4 षटकांचे ते कव्हर केले जात आहेत. कोणत्याच प्रकारची प्रवेश फी न घेता या स्पर्धेमध्ये हे सर्व 40 संघ उतरलेले आहेत. काल आपण खोनी संघाचा चांगला खेळ पाहिला, शेवटच्या सत्रामध्ये त्यांनी सामना जिंकला. ग्रुप ए मध्ये त्यांनी खूप चांगली खेळी केलेली आहे. आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये पहिला सामना संपन्न झालाय, दुसऱ्या मॅचकडे आपण वळतोय जिथे 70 रन करायचे आहेत कोळी नांदिवली या टीमला. पहिला सामना शिळगाव या संघाने जिंकलाय या स्पर्धेमध्ये. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज भावेश, त्याच्या समोर फलंदाज आहे चेतन कोळी नांदिवलीचा. एक आक्रमक बॅटर, पहिला बॉल, पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. एसपी पॅनलचे पंच खूप महत्वाची भूमिका इथे पार पाडतायत. सुभाष पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम पंचांच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय पंचांकडून. पहिला खराब बॉल इथे गोलंदाजी करत असताना भावेशचा. आज या स्पर्धेमध्ये आणखीन मातब्बर संघ नशीब आजमावताना दिसतील. काल खोनी संघाने खूप चांगला खेळ दाखवला या क्रीडांगणावर. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला, पंचांकडे हलकीशी अपील केली, मागे चाललाय बॉल, रन इथे मिळणार नाही. हा येतो डॉट बॉल. संजय भास्कर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये ग्राउंडमध्ये असतील. सलग 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे शिल्पकार जयेंद्र शेठ यांच्याकडून आहे. सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अर्धशतक जर पूर्ण केलं कोणत्याही फलंदाजाने तर 2100 रुपयाचं रोख पारितोषिक या स्पर्धेमध्ये या संपूर्ण 4 दिवसामध्ये देण्यात येणार आहे. काल पिंटे जोशीने अर्धशतक इथे ठोकलं आणि कुठल्याही गोलंदाजाने जर सलग 3 विकेट घेतल्या, हॅट्रिक कम्प्लीट केली तर त्याच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे शिल्पकार जयेंद्र शेठ यांच्या वतीने देण्यात येणार आहे. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, जर तुम्ही झेल पकडला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर तुम्हाला देखील रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर एक वॉल वॉच देऊन तुमचा सन्मान होईल आणि तुम्हाला आमच्या VIP बॉक्समध्ये बसण्याची संधी मिळेल जिथून तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकता. इथे फलंदाज बाद होतोय आणि इथे गोलंदाज भावेशला मिळते पहिले यश. चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. तर काही सन्मान आपल्या व्यासपीठावरती आहेत आपण कव्हर करूया. पुन्हा एकदा उपस्थित सर्वच पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. नुकतं जनचं आगमन झालंय. सन्माननीय रमेश शेटकाटे, सन्माननीय मनोज वासकर, सन्माननीय संजयजी वासकर, नक्कीच आपण या पाहुण्यांना सन्मानित करतोय. चला आपण पहिला सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. सन्माननीय रमेश काटे यांना विनंती आहे की आपण विभाग प्रमुख जे आहेत हा सन्मान आपण करूया. या महेंद्र शेठ बोडके यांच्या शुभास्ते आपण हे सन्मान कव्हर करू. या स्पर्धेचे आमचे सहआयोजक जयेंद्र शेठ बोडके यांचे छोटे बंधू यांच्या शुभास्ते आपण विभाग प्रमुख सन्माननीय रमेश काठे यांना आपण सन्मानित करतोय. तसेच सन्माननीय उपस्थित पाहुणे रमेशजी काठे विभाग प्रमुख यांचा आपण सन्मान करतोय. तसेच मनोज वासकर
यांचे देखील आपण सन्मान करूया. सन्माननीय मनोज वास्कर यांना विनंती आहे की आपण देखील यावा, आमच्या टॉसबॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारावा. सर्व पाहुण्यांना आपण सन्मानित करतोय, उपस्थित सर्व संशयचे पाहुणे ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला या स्पर्धेच्या माध्यमातून, त्या पाहुण्यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. उपस्थित पाहुण्यांना आपण सन्मानित करतो. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. एक चौकार आला आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉल टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 6 लक्ष आहे. 70 रनचं सुरुवात चांगली झाली फलंदाजीमध्ये सध्या गेल्या ऋतिकची, कारण त्यांच्या बॅटमधून डाऊन दी ग्राउंड एक चौकार आलाय. आक्रमण करावं लागेल कारण लक्ष मोठं आहे, 70 धावा करायचे आहेत. पॉवर प्लेमध्ये वेगाने रन करण्याची आवश्यकता. स्लोअर बन होता, फुल टॉस, आउटसाइड डॉप स्टंप, पंचांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येतोय. रन झाले 7, एक रन महत्वाची ठरेल या मॅचमध्ये. अतिशय नीटनेटकं असं आयोजन या स्पर्धेचं. तुम्ही पाहताय प्रेक्षक कक्ष आहेत, खेळाडूंसाठी खूपच चांगली खेळपट्टी, फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी पोषक असं वातावरण, 360 ग्राउंड. या ग्राउंडवर खेळण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो, मजा येते या ग्राउंडवर खेळायला. प्रेक्षक हळूहळू गर्दी करताना दिसतात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर प्रेक्षक इथे येतात. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट होतोय, जास्त शफल झाला बॅटर, सरळ जातो विकेट कीपरकडे, नाही मिळणार रन डॉट बॉल. त्याचबरोबर कोणत्याच प्रकारची प्रवेश फी कुठल्याच टीमकडून इथे घेण्यात आलेली नाहीये. मालिकेवरासाठी एक आकर्षक बाईक ठेवण्यात आलेली आहे, हिरो HF 100, त्याच्यावर देखील नजर खेळाडूंची नक्की असेल. बॅटची कडा घेतली ते मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये, आणखीन एक डॉट बॉल भावेशच्या माध्यमातून. पहिले षटक सध्या सुरू आहे, दबावमध्ये सध्या संघ कोळी नांदिवली आपल्याला पाहायला मिळतोय, कारण लक्ष पार करायचं आहे या टीमला. 70 फटकेपाडा टीमच्या देवाने काय खेळ केला, प्रतिम अर्धशतक, दमदार अर्धशतक त्याच्या बॅटमधून. 7 चौकार आणि 3 षटकार त्यांनी ठोकले पहिल्या डावात. हा वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा इशारा जास्त वाईड केला, जास्त बाहेर टाकला, वाईड बॉलचा इशारा. अंपायर डिसिजन विल बी फायनल, डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांचा निर्णय अंतिम असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल, अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर. रन झालेला आहे स्कोरबोर्डवर आत्तापर्यंत 8. हा सकाळच्या सत्रामध्ये हा दुसरा सामना आहे आणि यानंतर लगेच शिळगाव संघाला खेळावं लागेल विजेता टीमच्या बरोबर नेक्स्ट मॅचमध्ये. फुल टॉस होता, बॅटची कडा घेतली, गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण, रन मिळणार नाही. पहिला षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतो आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे. बॅटिंग करत असताना कोळी नांदिवली रन करायच्या 70 रन झालेले आहे स्कोरबोर्डवर, फक्त 8, एक फलंदाज बाद. तर पहिलं षटक पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 8. डीजेने देखील थोडंसं लक्ष द्या, कारण ज्यावेळेला ओव्हर समाप्त होईल, चौकार षटकारेल, त्यावेळेला तुमच्या माध्यमातून चांगलं संगीत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. प्रत्येकाचं काम आहे आणि ते वाटून घेतलेलं आहे, ते योग्यरीत्या पार पाडा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज तयार, जितू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगली गोलंदाजी, पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने टाकलेला, फ्लाईट दिली होती, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट हँडेड बॅटर घातक असतात, परंतु सध्या दबावमध्ये आहे कोळी नांदिवलीचा संघ. त्याचं कारण आहे या टीमच्या समोर लक्ष मोठं आहे, 70 धावा करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त 8 केल्या, त्याच्यामुळे आणखीन दबाव बनलाय. 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. सेकंड ओव्हरमध्ये जितू
यावेला चांगला फिरवलेला बॉल मात्र पाठवलाय लॉन्ग लेग बाउंड्री लाइनच्या दिशेने, फास्ट आउटफील्ड, नाही थांबणार बॉल, सीमा रेषा पलीकडे चार रन. मिळतात या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 12. अशाच अंदाजामध्ये फलंदाजी करावी लागेल कोळी नांदिवली टीमला, कारण लक्ष मोठं आहे, 70 करायचे आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस, लोअर फुल टॉसला स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडलाय, चांगला झेल प्रितेश अलिमकरच्या माध्यमातून, फलंदाज मात्र बाद होतोय यावेळेला विशाल. फलंदाजीसाठी तो मैदानामध्ये दाखल होईल, रन करावे लागतील, वेगाने करावे लागतील, दबाव आहे टीमवर, कारण 70 रनचं टार्गेट आहे. पहिल्या डावामध्ये देवा बरसला, दुसऱ्या डावामध्ये देवासारखा खेळ तुम्हाला करावाच लागेल या रनपर्यंत पोहोचायचं असेल तर. चार षटकांच्या लढती आहेत, कोणतीच प्रवेश फी न घेता निःशुल्क तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे. 1,11,000 रुपयाचं जवळपास पारितोषिक वितरण या स्पर्धेमध्ये केलं जाणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय मालिकावीरासाठी आकर्षक हिरोची HF 100 ही बाईक देण्यात येणार आहे, त्याच्यामुळे चर्चेमध्ये राहील ही स्पर्धा. अर्धशतक ठोकलं तर 2100 रुपयाचं पारितोषिक, हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक जयेंद्र शेठ यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे, प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर झेल पकडला षटकारामध्ये परावर्तित होणारा बॉल, तर तुम्हाला आमच्या VIP बॉक्समध्ये सामना पाहण्याची संधी मिळेल AC बॉक्समध्ये बसून. त्याचबरोबर तुम्हाला देखील रोख पारितोषिक आणि एक वॉल वॉच देऊन तुमचा सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा एक खोलवा टप्प्याचा बॉल पंचाकडे, अपील केली रनआउटची संधी आणि अखेर इथे एक धाव पूर्ण केली. लेग बायचा इशारा इथे पंच घोषित करतायत, एक्स्ट्रा रन मिळते. अवांतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या पुढे जाईल, रन झाले 13 रन 13 धावा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, आज देखील या स्पर्धेमध्ये अनेक मातब्बर टीम खेळताना दिसतात. ग्रुप वाईज आपण पाहतोय संघ, काल खोनी संघाने दमदार खेळ दाखवला, खालच्या ग्रुपमध्ये ई ग्रुपमध्ये देखील चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. आज देखील तशाच रोमांचक लढती होतील. फुल टॉस होता, यावेळेला लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, प्रेक्षक बनून राहील आणि स्वर्गीय कृष्णा शेठ कचरू अलिमकर कक्षामध्ये हा येतोय षटकार. समाप्त झालाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर, 19 धावा फलकावर आहेत कोळी नांदिवलीच्या. या मॅचमध्ये 70 करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही 51 रनची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 51 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. 25.50 सरासरीने ते इथं रन करायचे आहेत आता पुढील 2 ओव्हरमध्ये. म्हणजेच काय तर प्रत्येक ओव्हरमध्ये 4 षटकार तुम्हाला मारावेच लागतील या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर, अन्यथा पूर्णपणे बॅकफुटला आहे संघ. आणि फलंदाज ऋतिक आणि सत्यवानकडून हीच अपेक्षा असेल की त्यांच्या बॅटमधून मोठे फटके यावे. फटके पडा, सातत्याने याच ग्राउंडवर सराव करणारा संघ आहे आणि त्याच्यामुळे या ग्राउंडवर खेळण्याचा ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे आहे. परिस्थिती अनुकूल या टीमसाठी, फटकेपडा टीमने चांगला खेळ दाखवला पहिल्या डावाच्या दरम्यान, खास करून देवा बरसला 14 रनची खेळी मयूर दातीलकरने केली. तेजस त्या सामन्यामध्ये काही करू शकलेला नाहीये, परंतु धीरजच्या बॅटमधून एक चौकार आला होता. वन मॅन शो, वन मॅन आर्मी देवा बरसला, देवाने चौफेर फटकेबाजी केली. यॉर्कर आणि इथे मात्र ऑफस्टिकला धडकतोय फलंदाज बाद.
विश्वास वर विश्वास है या टीम का, कारण सद्या तो फलंदाजी साठी चालला आहे. एका पाठोपाठ एक एक फलंदाज बाद होता है. दबाव मे पूर्णपने संघ कोळी नांदिवली. लक्ष्य मोठे आहे, 70 रन करायचे आहेत. आता या मॅच मध्ये 51 ची आवश्यकता. मयूर ने आल्या आल्या परफेक्ट यॉर्कर टाकला, ऑपस्टम उखडला, फलंदाज बाद. मयूर राउंड विकेट ने गोलंदाजी करतो, एक अँगल क्रिएट केला त्याने आणि बरोबर ऑपस्टम वर यॉर्कर टाकला. चांगली लाईन होती, पहिल्याच बॉल वर मोठी विकेट प्राप्त झाली. टेलिकास्ट केले जाते या स्पर्धेचं GTC च्या माध्यमातून. ग्लोबल टेनिस क्रिकेट जवळपास 9 ते 10 ठिकाणी आज ते स्पर्धा कव्हर करतात. ओहो, हा देखील चांगला बॉल आणि बॅक टू बॅक दोन धक्के इथे देण्यात आलेले आहेत आणि सलग दोन वेळेला दोन्ही फलंदाजांना बोल्ड केलंय. क्लीन बोल्ड होतोय. आणखीन एक वेळा फलंदाज या वेळेला होता विश्वास. चषक तुम्ही पाहताय 2022, अतिशय मोठी स्पर्धा. ज्या स्पर्धेची चर्चा सध्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या वर्तुळात होते, कारण या स्पर्धेमध्ये कोणतीच प्रवेशवी घेण्यात आलेली नाहीये. 40 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. दुसरं पर्व आहे या स्पर्धेचं. मागील पर्व देखील दमदार राहिलं. याच क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगली. मागील पर्वापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यावर्षी जयेंद्र शेट यांनी केला आणि यावर्षी आपण पाहतोय प्रेक्षक कक्ष सज्ज आहेत. खूपच नीटनेटकं सुसज्ज असं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. ऑन हॅट्रिक, सलग दोन विकेट. हॅट्रिकची संधी. बोलर बॅक ड्राईव्ह ऑन साईडला, डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. देवा, ज्याने अर्धशतक ठोकलं त्याच्याकडे बॉल जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेल्या स्कोरबोर्डवर आता 49 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 9. कटरचा वापर होता, ऑन साईडला दिशा दिली आहे. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय, परंतु फक्त 1 धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 22. सामना आता थोडासा एकतर्फा रंगत असताना कोळी नांदिवलीला संघर्ष करावा लागेल. थोडेसे मोठे फटके मारावे लागतील. विजयाने पर्वतला अंतर तरी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण संपूर्ण दबावमध्ये आहे संघ. आणि इथे मात्र बॅट स्विंग चांगली होती, परंतु बॉल बीट करून चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. 2-3 पावलाच्या रनअपने इथे गोलंदाजी सुरू आहे, परंतु टप्पा अचूक पाहायला मिळतोय मयूर दातीलकरचा. आणखीन एक डॉट बॉल, शेवटचा बॉल या षटकातला. फुल टॉस आणि यावेळेला मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये. त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवले, लॉंग ऑफला बॉल अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. ओव्हर नंबर 3 खेळ इथे समाप्त होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज बाद, 24 धावा. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो शिळगावच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. ओव्हर नंबर 4 गोलंदाज आलाय समीर. लास्ट ओव्हर समीरच्या हातात इथे सोपवण्यात आली. थोडीशी चर्चा झाल्यानंतर समीर तयार पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल शॉर्ट टाकलाय समीरने. इथे मात्र बॅटरने सोडला आणि पंचांचा इशारा येतो. हा डॉट बॉल, खराब बॅटिंग इथे म्हणेन बॅटरची. हा बॉल सोडून दिला आहे सरळ विकेट कीपरकडे. हा डॉट बॉल आला आहे. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता. आणखीन एक खराब बॉल, परंतु यावेळेला वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. 45 धावा करायच्या आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक.
कठिन होत जाईल आता हे समीकरण. शिळगाव संघाचे कॅप्टन, पुन्हा एकदा कटरचा वापर, आणखीन एक डॉट बॉल. इथे मात्र खराब कामगिरी बॅटरची, जी लाईन आहे वाईड लाईन त्याच्या आतमधून बॉल जातो आणि तेच अंपायर ते समजून सांगत असताना तुम्ही बॉल सोडताय यात माझी चुकी नाही तुमची आहे. दोन डॉट बॉल एक वाईड बॉल या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज, यावेळेला बॉल थोडासा आतमध्ये फ्लाईट देत असताना क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, झेल ड्रॉप, एक रन इथे पूर्ण होईल सामना पूर्णपणे एकतर्फा. कोळी नांदिवली संघ पराभवाच्या दाट छायेत, फडकेपाडा टीमची उत्तम कामगिरी, खास करून देवाचं दमदार अर्धशतक मयूरने दिलेली त्याला चांगली साथ आणि त्याचमुळे 69 रन पूर्ण करू शकले फडकेपाडाचा हा संघ. आणि आता 70 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त 3 बॉलची औपचारिकता इथे पार पाडायची आहे. यावेळेला पुल केलाय, हा पॉवरफुल आहे, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, येतोय षटकार. धर्मेंद्र शेला यांचं देखील आगमन झालं आणि माताडी संघ आज खेळणार देखील, त्यांचं देखील झालं आगमन, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत जयेंद्र शिरशासकामध्ये. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा वेलकम आहे. यस कुणाल सर, फलंदाज बाद. तसेच माजी क्रिकेटर अनंता अलिमकर यांचं देखील आगमन झालं शेलगावशी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच देखील आय थिंक क्लिअर झालेली आहे. यस कुणाल सर, सलग 2 बॉलवर 2 विकेट घेतल्या गोलंदाजाने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल खेळाडू आहे नो डाऊट देवा, ज्याने दमदार अर्धशतक ठोकले या स्पर्धेमध्ये, त्याच्याकडून हे दुसरं अर्धशतक आहे.